नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पी बी किट या जीवाणू किटबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत तसेच आपल्या टोमॅटो पिकामध्ये जर आपला प्लॉट पासष्ट ते सत्तर दिवसात झाला असेल तरी पण आपल्या टोमॅटो जर पिकत नसतील त्यांना कलर येत नसेल तर त्या संदर्भात पण आज आपण माहिती बघणार आहोत तर जे पण शेतकरी बांधव नवीन असतील अशा शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो पी बी किट हे प्लांट बायोटिक्स या कंपनीचे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये आपल्याला विविध कंपन्यांमध्ये प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळतात आपण कोणत्या पण प्रकारचे वापरू शकतो तर आज आपण पीबी किट हे प्लांट बायोटिक्स या कंपनीचे जीवाणू किट आहे त्याबद्दल माहिती बघूया आता याच्यामध्ये पहिला जो कंटेंट येतो तो म्हणजे रायझो केअर रायझो येतो ट्रायकोडार्मा त्यानंतर दुसरा जो प कंटेन हो ये ये जो येतो तो म्हणजे मोनोस्कर्प याच्यामध्ये सोनो सोडोमोनस येत असते त्यानंतर तिसरा जो आहे तो म्हणजे सोलोप सोलोपमध्ये आपल्याला हुमिक ॲसिड आणि ऑदर एक्सेट्रा एन्झाईम आपल्याला बघण्यास मिळतात त्यानंतर झॅप्लोर ग्लोरी हा कंटेन आहे चौथा त्याच्यामध्ये आपल्याला मायकोरायझा येत असतो तर मित्रांनो त्यानंतर कॉम्बीमॅक्स याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या बॅक्टेरिया येत असतात तर मित्रांनो आता ही जीवाणू किट याचे आपल्याला फायदे काय आपण कधी वापरले गेले पाहिजे याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया तर मित्रांनो जेव्हा आपल्या पिकाची फुटव्यांची आपल्याला गरज असते आपला प्लॉट एक वीस पंचवीस दिवसाच्या स्टेजमध्ये असतो किंवा पंधरा दिवसाच्या स्टेजमध्ये असतो आपण तेव्हा या पी बी किटची आपण एक आळवणी बी करू शकतो ड्रिंचिंग पण करू शकतो त्यानंतर मित्रांनो तसेच आपला प्लॉट सत्तर ऐंशी दिवसाचा झालेला असो जेव्हा आपल्या पिकाच्या म्हणजे टोमॅटो रोपाच्या ज्या पानावर जास्त जीवाणूजन्य रोगचा प्रति जास्त प्रादुर्भाव असतो तेव्हा आपण या किटचा वापर करू शकतो आपण वेगवेगळ्या स्टेजमध्ये याचा वापर करू शकतो जेणेकरून आपण त्या रोगावर प्रतिबंधक उपाय मिळवण्यात यशस्वी होऊ शकतो तर मित्रांनो याचे फायदे काय आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया यांनी समजा आपल्या पिकाला समजा पानाची शायनिंग तसेच झाड विक होत असले मुळांची कार्यक्षमता कमी होत असते तेव्हा आपण या किटचा वापर केला गेला पाहिजे जेणेकरून आपल्याला याच्यावर उपाय चांगले उपाय भेटतील तसेच या किटचा आपल्याला एक एकरसाठी या एक किट आपल्याला वापरायचे आहे तसेच आपण दीड एकरसाठी दोन कीट जरी आपण वापरले तरी आपल्याला चांगला याचा फायदा होतो तसेच आपण दुसरा जो कंटे मुद्दा आहे तो म्हणजे पासष्ट ते सत्तर दिवसाचा आपला प्लॉट झाला आहे तरी पण आपला टोमॅटो प्लॉट आहे त्याची जर फळाची पिकत नसेल असे प्रॉब्लेम असतील तर आपल्याला व्हॅलाग्रो या कंपनीचे स्वीट या औषधाची फवारणी करायची आहे या औषधाची फवारणी आपल्याला दोन ते तीन मिली प्रति लिटर आपल्याला करायची आहे तर या औषधाचे आपल्याला फायदे सांगतो तर या औषधाचा स्प्रे केल्यानंतर मित्रांनो आपल्या टोमॅटोच्या घरामधील पाण्याचे प्रमाण वाढते तसेच आपले झाडे स्ट्रेसमधून बाहेर येते तसेच पाण्याचे प पा... ग टोमॅटो पिकामधील जे पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यावर आपलं त्याचे शुगरमध्ये कन्वर्ट होऊन होऊन आपल्या टोमॅटो पिकाला लवकर पिकवण्याचे काम करत असते त्याच्यामुळं मित्रांनो आपल्याला या स्वीटचा वापर केला गेला पाहिजे तर व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद